पाणी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिनांक 24 रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देत कंटेनमेंट झोन घोषित केले असून सुपा येथील आठवडे बाजारात पाहणी केल्या असता तेथील नागरिकांनी नियमावली न केल्यामुळे सुपा आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राळेगण सिद्धी व पाटळी रांजणगाव येथे कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्यामुळे राळेगण सिद्धी येथील बस स्थानकाचा 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून पाटळी रांजणगाव येथील दूध डेअरी सभोवतालचा 100 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात इतर नागरिकांना जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच परिसरात बाहेरील तिला प्रवेश नसणार आहे. आतील व्यक्ती देखील बाहेर जाऊ शकणार नाही. येथे संबंधित गावातील सरपंच व कोरोना ग्राम दक्षता समित्या यांच्या मार्फत प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये पाहणी व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असून येथील संशयितांची कोरोना तपासणी करून घेणे आदी जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. हे सर्व गावातील ग्रामसेवक, तलाठी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस, पाटील यांच्या मदतीने त्यांना विलगीकरण करून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालय किंवा पिंपळगाव रोठा येथील कोविड केअर सेंटर येथे पाठवून पुढील व्यवस्था करायची आहे अशा सूचना तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.